संत तुकारामांचा जीवन विचार, लेखक निर्मल कुमार फडकुले। या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, हिरा ठेविता ऐरणी, वांचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा, मोहरा होय तोची अंगे, सूतन जळे ज्याचे संगे, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात। हिऱ्याची परीक्षा ऐरणीवर होते। हातोड्याचा घाव घातला तरी जो फुटत नाही, ज्याच्या तेजात अंतर पडत नाही, प्रहार झाला तरी जो अभंग राहतो तोच खरा अस्सल हिरा असतो। नकली हिरे चमकतात खरे, पण असले हिरे ऐरणीवर ठेवले आणि त्यांची हातोड्याशी भेट झाली तर त्यांचं चूर्ण होऊन जातं। म्हणूनच या नकली हिऱ्यांना अकृत्रिम हिऱ्याची कधीच बरोबरी करता येत नाही। सोन्याची परीक्षा अग्नीत होते, हिऱ्याची परीक्षा ऐरणीवर होते, माणसाची परीक्षा संकटात होते आणि संतांची परीक्षा लोकनिंदेच्या भट्टीत होऊ शकते। तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात। जगानं कितीही कठोर आघात केले तरी संत आपल्या तपापासून, प्रबोधन कार्यापासून विचलित होत नाहीत। सुगंध हा जसा फुलाचा आत्मा आहे, प्रकाश हा जसा ज्योतीचा प्राण आहे, शील आणि चारित्र्य हा जसा कुलवतीचा गुणधर्म आहे, त्याप्रमाणे शांती आणि प्रेम हा संतांचा स्वभाव आहे। कितीही संकट आली, जगानं कितीही प्रहार केले तरी संतांच्या अंतरंगातली शांती अभंगच राहते। टाकीचे घाव झेलल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही। त्याप्रमाणे विरोध झाला, आक्रमण झालं, दुष्ट लोकांनी कितीही छळ केला तरी संत हृदयातली प्रेमाची ज्योत तेवतच राहते। तुकोबांचं सारं आयुष्य या विधानाची साक्ष देईल। या जगानं अज्ञानानं आणि दुष्टत्वानं साधूंच्या वाटेवर नेहमीच काटे पेरून ठेवले। या काट्यांचं शल्य सहन करत, काटे पेरणाऱ्यालाही आशीर्वाद देत, रक्ताळलेल्या पायांनी संत चालतच राहिले। त्यांच्या रूपानं मूर्तिमंत शांती, क्षमा आणि करुणा नांदत राहिली। संत एकनाथाच्या अंगावर कोणी दुर्जन अनेक वेळा थुंकला, एकनाथ शांतपणे नदीवर स्नान करून परतायचे। पुन्हा पुन्हा त्या अधमवृत्तीच्या माणसानं एकनाथांचा तसाच अपमान केला। अखेर त्यानं एकनाथांची क्षमा मागितली। दुर्जनांच्या मनात सज्जन आपल्या क्षमावृत्तीनं परिवर्तन घडवू शकतात। तुकोबांच्या जीवनाचं देखील हे सार आहे। या अभंगात हिऱ्याचा जो दृष्टांत घेतलेला आहे तो यथार्थ आहे। तुकोबांच्या काळात स्वतःला संत आणि कवी म्हणवून घेणारे कित्येक अहंकारी लोक होते, पण केवळ भगवे कपडे वापरणं, हातात जपमाळ घेणं, दाढी वाढवून बसणं आणि दिखाऊ संतत्वाच्या भांडवलावर स्वार्थ साधणं हे प्रकार करणारे पुष्कळ पाळघोळ संत होते। कसोटीला मात्र ते उतरू शकले नाहीत, सर्वांचेच पितळ उघडं पडलं। या पार्श्वभूमीवर तुकोबा नावाचा हिरा ऐरणीवर निश्चल उभा होता। त्याचं अस्सल पण सोशीत हा महापुरुष आपलं प्रबोधन कार्य करत राहिला, म्हणूनच तुका आकाशा एवढा ठरला। 350 वर्षांचा काळ उलटून गेला, पण संत मालिकेतला हा हिरा अखंड राहिला। तुका झालास हे कळस असं जे वचन आहे ते पूर्णपणानं खरं ठरलं। काळाच्या ऐरणीवर ठेवल्यानंतर शेकडो नकली हिरे घणाघात झाल्याबरोबर फुटून गेले, त्यांचा चुराडा झाला, पण सरस्वतीच्या कंठातला हा तुकोबा तेजस्वी कंठमणी ठरला यात शंका नाही। संत या पदवीला तुकोबांनीच नवी प्रतिष्ठा मिळवून दिली। अकृत्रिम हिऱ्याला देखील कठोर परीक्षा द्यावी लागते हा जगाचा नियम आहे। सीतेसारख्या पुण्यश्लोक सतीलाही अग्निपरीक्षेच्या दिव्यातून जावं लागलं। कधीकधी या परीक्षा पद्धतीची चीड येते, पण ती आहे हेच एका अर्थानं ठीक आहे। तुकोबा आणि मंबाजी यात खरा संत कोण हे कसं ओळखायचं? नैसर्गिक फुलांपेक्षा कागदी रंगीत फुलं बरी दिसतात, पण भुंगे चुकूनही कागदी बनावट फुलांकडं वळत नाहीत। संत ओळखताना अशीच अभिज्ञता दाखवावी लागते। संतांची मनप्रवृत्ती अस्सल हिऱ्यासारखी असते। कोणत्याही ऐरणीवर हा हिरा कितीही घाव घातले तरी भंगत नाही। नकली हिरे आघात झाला की त्यांचे चूर्ण होऊन जाते।
नाना प्रकारच्या आघातातून आणि आपत्तीतून संत पुन्हा कणखरपणानं हास्यमुखानं उभे राहतात, कारण त्यांची मानसिक शांती व सहनशक्ती विलक्षण असते. ते स्वतः जगतात आणि इतरांनाही जगवतात, तोच त्यांचा धर्म. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि हो, कमेंट्स करायलाही विसरू नका हां.